मार्च दोन हजार तेवीस दहावीचा पेपर किती सोपा होता बघा पहिला प्रश्न इथं पीपल ओ लिहायचं होतं इथं एम ए टी सी एच एच ओ यू ए डी यू एल टी असे इथं उत्तर लिहायची होती हे अल्फाबेटिकल ऑर्डरनं लावायचं सुद्धा किती सोपं होतं बघा हे डी एल पी एस असं आता इथं प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर सारखा आलेलं तर दुसऱ्याचा विचार करावा लागला असता तुम्हाला ए आय ओ यू पंक्च्युएट सेंटेन्स हे पण किती सोपं होतं खूप सोपी प्रश्नपत्रिका या वाक्यामध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा होता इथं या शब्दापासून चार शब्द तयार करायचे होते अर्थपूर्ण त्याच्यानंतर हा रिलेटेड वर्ड शाळेशी संबंधित शब्द लिहायचे होते तुम्हाला इथं वर्ड चेन कशाच तयार करायची होती वर्बची म्हणजे क्रियापदाची इथं दिलेल्या सूचनानुसार तुम्हाला वाक्य लिहायचे होते इथं प्रेफिक्स किंवा सफिक जोडून नवीन शब्द तयार करायचे होते इथं हे शब्द तुम्हाला वाक्यात वापरायचे होते आता हा अनसीन सीन पॅसेज प्रश्न दुसरा ए सेक्शन दुसऱ्यामधला वीस गुणांसाठी एक टेक्च्युअल म्हणजे पाठ्यपुस्तकातला पॅरेग्राफ पाहिला याच्यावर बघा ऍक्टिव्हिटी चुकी बरोबरची ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकातला पॅरेग्राफ इथं आलेला आहे तसेच याच्या पी डी एफची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ पाहि फाईल पाहू शकता उपयोग करू शकता तुमच्या अभ्यासासाठी वापरू शकता बघा इथं पिक आउट अ इन्फिनिटिव्ह टू डू हे इन्फिनिटिव्ह आहे आय हर्ड अ कम्प्लेंट कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी पॅशी वाईसमध्ये डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग व्हाय आणि त्याच्यानंतर दुसरा पाठ्यपुस्तकातला पॅरगाप आला होता व्हिडिओ पॉज करा बघून घ्या याची पी डी एफ फाईलसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि बघा इथं डू या डायरेक्टर मेक इट एक्सक्लॅमेटरी वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज आणि शेवटी उद्गार वाचक चिन्ह मीना इज अँड एल आय सी ऑफिसर डब्ल्यू एस क्वेश्चन हू इज मीना क्वेश्चन मार्क आणि त्याच्यानंतर पाठ्यपुस्तका बाहेरचा म्हणजे अनसीन पॅसेज अनसीन पॅसेज नाही कविता कविता इथं दिलेली त्याच्या ॲक्टिव्हिटी आहेत इथं त्याच्यानंतर या कवितेच्या खाली ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम अटिनियजर्स प्रेयर ही कविता याचं तुम्हाला ॲप्रिशिएशन इथं दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पाच गुणांसाठी करायचं होतं त्याच्यानंतर प्रश्न चौथा अन्सिन पॅसेज बघा इथं ॲक्टिव्हिटी त्याच्या कशा आहेत व्हिडिओ पॉज करा बघून घ्या आणि बघा इथं जोड्या लावायच्या होत्या सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्दाच्या त्याच्यानंतर इथं सिम्पल फ्युचर टेन्स वापरायचा होता ही विल मेक हिज डेप्ट आणि क्वेश्चन टॅग करेक्ट कोणता ही रिसिवड अर्जुन अवॉर्ड डिडंट ही ह्याचं उत्तर डीडंट ही त्याच्यानंतर बघा बघा या ठिकाणी क्वेश्चन टॅग विचारला होता आपल्याला आहे ना क्वेश्चन टॅग ही रिसिवड द अर्जुन आवार्ड डिडंट ही हा बरोबर उत्तर आहे त्याच त्याच्यानंतर समरे रायटिंगचा प्रश्न अतिशय सोपा होता बी प्रश्नाचा होता त्याच्यानंतर लेटर रायटिंगमध्ये बघा काय विचारलं होतं दोन लेटर दिलेले असतात फॉर्मल आणि इनफॉर्मल त्याच्यानंतर डायलॉग मध्ये तीन घटक त्याच्यानंतर ड्राफ्टिंग स्पीच त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू वर्बल, वर्बल। पॅरेग्राफ तयार करायचा याच्यावर आधारित व्हर्बल टू नॉन व्हर्बल या उत्तराच्या आधारे इथं टेबल तयार करायचा होता बघा टेबल त्याच्यानुसार एक्सपांड आय डी थीम न्यूज आयटम भाषांतराचा सा प्रश्न शेवटचा ट्रान्सलेशन पाच गुणांसाठी किती सोपे शब्द आहे इम्पॉर्टंट सक्सेस पॅरेंट्स रूट इमॅजिन रिफ्यूज त्याच्यानंतर इथं भाषांतर करायचं होतं वाक्याचं मी काहीतरी भयानक बघितलं कुकिंग इज सायन्स स्वयंपाक करणे ही एक शास्त्र आहे मेक अ स्टडी टाईम टेबल वेळापत्रक बनवा अभ्यासाचे स्पोक मोस्ट इम्प्रेसिवली तो प्रभावीपणे बोलला आणि शेवटचा प्रश्न म्हणींचा ट्रान्सलेट द फॉलोविंग एडियम्स रोबर्स इंटुअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स